नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी प्रियांका माळी तुमचं स्वागत करते. शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्याच आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी त्याच्या आठवणी आणि शाळेच्या ज्या मित्रमैत्रिणींसोबतच्या आठवणी असतात त्या मात्र कधीच विसरल्या जात नाही. नुमवीने एक अनोखाच उपक्रम राबवला आहे. अगदीच 1958 पासूनचे विद्यार्थी ते 2004 पर्यंतचे या अशा आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी भरवला गेला. पाहूयात याबद्दल काय आहे अधिक माहिती. बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, तेव्हा जे तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर झालो, इंजिनियर झालो. देर आर मेनी गोल्ड मेडलिस्ट. या शाळेतनं 150 जणं बोर्डात आलेत, 7 जणं बोर्डात पहिले आलेत. तर त्या सगळ्याचं हे करून मी एक ग्रंथ आता तयार करतो आहे. आणि तुमच्या प्रभातमध्ये मी अनेक वेळा विज्ञान लेखन केलेलं आहे. तेव्हा खंडकर म्हणून संपादक होते. जवळ 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर प्रभातशी माझा खूप जुना तसा संबंध आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये एवढा टॅलेंट आहे, तो नुसता पाहून ऐकूनच आम्हाला तो व्हायच्या 80 वर्षी स्फूर्ती येते आणि अजून जगावंसं वाटतं. आणि हे जे विद्यार्थी शिक्षक हे नातं आहे हे सगळ्या महाराष्ट्रात जाऊ दे. कारण हे विद्यार्थी एवढे मोठे झालेत ना, परंतु कुठेही भेटले की पाया पडतात आणि सर कसे आहात ते विचारतात. त्यासारखं खरंच आनंद नाही. माझं नाव शिरीष बबनराव राऊत, 10वी C 88 ची बॅच. आज आम्ही सकाळपासून इथे एक दिवसीयचा नुमवी हे खूप छान प्रकारे अनुभवतो आहे. शाळेची इमारत आणि शाळेचे शिक्षक जे आज आम्हाला भेटले ते सुद्धा आहे तसेच आहेत, कुठलाही बदल झालेला नाही आहे त्यांच्यामध्ये. 1988 बॅचचा मी सुभाष खैरे. ही जी 6 वर्षाची शाळा आहे मी ती आजच्या एका दिवसात एवढी सुंदर भोगली की ते 6 वर्ष एकीकडे आणि आजचा दिवस एकीकडे. इतका मला सुंदर आणि छान अनुभव आज शाळेने परत दिला. आणि आत्तापर्यंत वयाच्या 50व्या वर्षी जी शिदोरी आम्हाला शाळेने दिलेली आहे आजच्या ह्या एका दिवसामुळे आम्हाला पुन्हा ती आणखीन ऊर्जा मिळालेली आहे. आणि आम्ही असंच शतक गाठू आणि नुमवीचा जय जयकार करत राहू हीच आमची इच्छा. आजचा जो स्नेहसंमेलन जुन्या लोकांचा झाला अतिशय हृदयरावक सोहळा झाला. बरेच जुने शिक्षक भेटले आणि खरंच कळलं आम्हाला की इथे आम्ही फक्त पुस्तकी ज्ञानच शिकलो नाही तर जगात कसं वावरायचं. आणि आता आमची मुलं जी मोठी आल्यानंतर आम्हाला ते जाणवत आहे की त्यातला फरक या ह्यातला फरक तोड नाही. फक्त म्हणजे 4 भिंतीतलं फक्त पुस्तकी ज्ञान नसतं, खरंच तुम्ही बाहेर ने पडायला सक्षम करतात. आणि म्हणूनच नुमवीचा डंका फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर पूर्ण जगात आहे. आय एम रिअली हॅपी. थँक्यू. नमस्कार, मी मिलिंद सूर्यकांत होनराव, 10वी C तुकडी, 1988 बॅच. आज एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबवलेला असल्या कारणाने आम्ही सकाळी 11 वाजल्यापासूनच शाळेत सर्व विद्यार्थी 88 बॅचचे अगदी मनापासून हजर आहोत. आणि अगदी शाळेत वर्गात पहिल्या तासापासून हजेरी घेण्यापासून आम्ही आज सुरुवात केलेली आहे. टीचरनी आत्ताच्या काळानुसार आम्हाला लेक्चरसुद्धा दिलेलं आहे. त्यात आज शनिवार असल्यामुळे आमच्या परंपरेनुसार एका विद्यार्थ्यांनी मारुतीचा फोटो आणून भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ही आमची दर शनिवारची प्रार्थना सुद्धा आम्ही नारळ फोडून केलेली आहे मारुती रायाला. आणि शाळेने आज अक्षरशः आम्हाला भूतकाळात आमच्या बालपणीचे दिवस जे सोन्याचे दिवस होते ते आज आम्हाला अनुभवायला मिळालेले. धन्यवाद.